एक ब्रेकिंग बातमी आहे त्या बुलेटिनमध्ये. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू आहेत. शहराध्यक्ष योगेश गोगावलेंच्या फोटोला काळं फासलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोगावले आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यात भाजप कार्यकर्ते निदर्शनं करतायत. बंडखोरीचा फटका आणि नाराजीचा फटका सगळ्याच पक्षांना बसलाय. त्यात विशेष करून भाजप आणि शिवसेनेला जास्त बसलाय. मात्र पुण्यात आता भाजप कार्यकर्त्यांनी थेट शहराध्यक्ष योगेश गोगावलेंच्या फोटोलाच काळं फासलेलं आहे. गोगावले आणि गिरीश बापट जे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. भाजप कार्यालयासमोर हा सगळा राडा सुरू आहे. त्यामुळे आता भाजप कार्यालयासमोर पोलीस तैनात करण्यात आले. पुण्यात भाजप कार्यकर्ते निदर्शनं करत आहेत. अमोल कवीटकर आपले प्रतिनिधी आहेत पुण्याचे. अमोल, पुण्यात भाजप कार्यकर्ते निदर्शनं करतात, काय म्हणणं आहे त्यांचं? नक्कीच नाराजी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. स्वाभाविकपणे पुण्यामध्ये ज्यावेळेस 8 आमदार जे आहेत ते भाजपचे निवडून आल्यानंतर अनेकांच्या आशा ज्या आहेत त्या पल्लवी झालेल्या होत्या. आणि विशेषतः जे अनेक वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करत आहेत, अगदी सतरंज उचलण्याचं काम ज्या कार्यकर्त्यांनी केलं, त्यांना कुठेतरी आशेचा किरण होता की या निवडणुकीत तरी उमेदवारी मिळेल आणि महापालिकेमध्ये जाण्याची संधी मिळेल. मात्र जे इतर पक्षांमध्ये झालं ते सुद्धा भाजपमध्ये झालेलं पाहायला मिळालं, कारण अनेक आयात उमेदवारांना अचानकपणे उमेदवारी दिली गेली. काही उमेदवार महिन्या दोन महिन्यापूर्वी पक्षामध्ये आलेले होते, तर काही उमेदवारांना आज सकाळी प्रवेश करून एबी फॉर्म जे आहे ते देण्यात आले. त्यामुळे स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांचा संताप जो आहे तो अशा प्रकारे अपेक्षित होता. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पूर्ण कार्यकर्त्यांचा रोल जो आहे तो शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यावरती आहे. त्यांनी पैसे घेऊन तिकीट विकली अशा प्रकारचा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे. आणि आमरण उपोषणाला सुरुवातीला अवघे 1 ते 2 कार्यकर्ते होते, मात्र आता गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते आणि पूर्णपणे योगेश गोगावले यांच्यावरतीच आरोप केले जात आहेत पैसे घेऊन तिकीट वाढण्याचा. नक्की, धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीबद्दल. तर पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू आहेत. शहराध्यक्ष योगेश गोगावलेंच्या फोटोला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलंय. गोगावले आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे भाजप कार्यालयाबाहेर, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू आहेत. शहराध्यक्ष योगेश गोगावलेंच्या फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे. गोगावले आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. भाजप कार्यालयाबाहेर पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. भाजपचे नाराज कार्यकर्ते, भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत योगेश गोगावले त्यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत आणि भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू आहेत भाजपच्या कार्यालयाबाहेर.